सर्वांना नमस्कार मित्र तारुण्यातच म्हातारपण जरी उदय असं नसेल तर फक्त सात नियम पाळले पाहिजेत हे सात नियम आज चर्चा करणार फक्त सात नियम आहेत खूप जास्त यादी मोठी नाही कारण काय होतं आपण पाहतो बऱ्याच व्यक्ती वय कमी असतं पण एकदम जखड म्हातारा झाल्यासारखं का दिसायला लागतं आणि बऱ्याच व्यक्ती म्हातारे झालेले असतात म्हणजे त्यांचं वय 70 80 असेल तरी पण ते मध्यम वयासारखे दिसतात हे जे आहे याचं गुपित काय आहे कसं आहे पहा दिवसेंदिवस वाढत राहणं कालचक्र हे चालत राहणं तुमचं आयुष्य दिवसानं महिन्यानं वर्षानं वाढत राहणं पण हे वाढत राहते त्याप्रमाणे तुमच्या शरीरातले जे बदल आहेत त्या दिवसांच्या महिन्याच्या स्पीडपेक्षा जेव्हा जास्त पुढे सरकतील तेव्हा तुम्ही म्हातारे झालेले दिसणार आणि जर तुम्ही हे शरीराचं मेंटेन केलं आणि त्याला जर थांबवलं थोडंसं ह्याची स्पीड कमी केली दिवस वाढू द्या तुमच्या तारुण्य कमी नाही होणार तुम्ही मध्यम वयासारखे दिसणार किती वय झालं तरी आणि यासाठी फक्त सात नियम पाळायचे हे सात नियम मी माझ्या अनुभवाने पण सांगत आहे मी जवळजवळ मागच्या 10-15 वर्षापासून हे पाळत आहे त्याच्या आधी पण मी हे पाळत असतो मी स्वतःला खूप आदर्श म्हणत नाही का तुमच्या समोर हे सांगत नाही किंवा माझ्या ठीक आहे त्रुटी असतील दोष असतील कोणीही माणूस हा 100% चांगला नसतो परंतु एक उदाहरण म्हणून मी सांगतो की माझं सध्या 66 वर्ष वय आहे 66 वर्ष वय असून सुद्धा जसं बुद्धीचं मूल्यांकन करण्याकरता इंटेलिजंट क्वेश्चन असतो आपण म्हणतो बुद्धी मापण्याकरता तसंच भावनांक ज्याला म्हणतात इमोशनल क्वेश्चन असतो तसं तुमच्या शरीराचं ऍक्टिव्हिटी मोजण्याकरता PAI म्हणून एक असतो पै म्हणतो ज्याला आपण पर्सनल ऍक्टिव्हिटी इंटेलिजन्स हा जो असतो हा तुम्ही कॅल्क्युलेट होत असतो तुमच्या सगळ्या ऍक्टिव्हिटीवर दिवसभराच्या तुम्ही ज्या ऍक्टिव्हिटी करता जे दिनक्रम तुमचा करता त्याच्यावर हा कॅल्क्युलेट होत असतो आणि तुम्हाला सांगायला मला खूप आनंद वाटतो अभिमान वाटतो की हा जो पे आहे PAI याच्यानुसार याला सगळ्या जगानं मान्य केलेलं आहे सायन्सनं मान्य केलेलं आहे विज्ञानानं मान्य केलेलं आहे वैद्यकीयानं मान्य केलेलं आहे याच्यानुसार माझं वय जे ते दाखवतं आता सध्या 40 वर्ष ते 50 वर्षाच्या मध्ये कधी 42 वर्ष दाखवतं कधी 45 कधी 48 थोडं दुर्लक्ष झालं की ते 48 कडे जातं आणि जास्त लक्ष चांगलं दिलं की ते 42 कडे म्हणजे 40 ते 50 मध्ये आता माझं वय आहे 66 चालू तरी पण ते जर 40 ते 50 मध्ये दाखवत असेल तर त्याला कारणीभूत काय आहे या सात सवय या सात सवय पाळल्या पाहिजेत पहिली सवय त्याची सगळ्यात महत्वाची व्यायाम केला पाहिजे तुम्ही कितीही गोष्टी पाळा कितीही नियम पाळा काहीही करा जर व्यायाम करत नसाल तर तुम्हाला हे ध्येय गाठणं अजिबात शक्य होणार नाही व्यायाम केलाच पाहिजे तुम्ही चालण्याचा व्यायाम करा पोहण्याचा व्यायाम करा जे जमतील तुमच्या वयानुसार ते व्यायाम तुम्ही करा घरातले बसून व्यायाम करा झोपून करा उभे राहून व्यायाम करा गच्चीवर करा कुठेही पण ते व्यायाम केला पाहिजे आणि आपला एक प्रसिद्ध झालेला व्हिडिओ आहे की 2 रुपये देऊन 22 रुपये मिळवा 24 तासाच्या आत 24 तासाच्या आत जर 2 रुपये देऊन 22 रुपये किती मोठा चांगला व्यवहार आहे म्हणून आम्ही म्हणतो की फक्त 2 तास द्या तुमच्या शरीराकरता 2 तास द्या तुमचं आयुष्य जगायला तुम्हाला 22 तास बिंदू जगायला मिळतील आणि 2 तासाच्या ठिकाणी 1 तास द्या सकाळी थोडासा वेळ द्या संध्याकाळी वेळच मिळत नाही असं जो म्हणतो ना त्याला काळ माफ करत नाही वेळ काढलीच पाहिजे स्वतःसाठी तुम्ही वेळ काढू शकत नसाल त्या जगासाठी वेळ तुमच्या काय होऊ शकत नाही काय करू शकत नाही तुम्ही जो स्वतःवर प्रेम करू शकत नाही तो इतरांवर करू शकत नाही स्वतःचं चांगलं करू शकत नाही तो इतरांचं करू शकत नाही संत तुकाराम महाराजांनी एका ठिकाणी म्हटलंय की आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाचे आपलं हित ज्याला कळत नाही त्याला कोणाचं हित कळणार आहे दुसऱ्या ते करू शकत नाही दुसऱ्याचं तर आपण मूळ मुद्द्यावर येऊया आपलं व्यायाम हा व्यायाम हा थोडा मोकळ्या हवेमध्ये केला पाहिजे खूप गोंधळ बंद खोलीमध्ये असणार का त्या खिडक्या तरी उघड्या पाहिजे हवा आली पाहिजे मोकळ्या हवेमध्ये हा व्यायाम झाला पाहिजे आणि धाप लागल्यासारखा आणि थोडासा घाम कपड्यावर घाम आला पाहिजे काखेत किंवा छातीला पाठीला असा घाम आला पाहिजे असा तो व्यायाम झाला पाहिजे तुम्हाला धाप लागली पाहिजे नाडीचा वेग तुमच्या हा 100 110 असा 120 याच्या पुढे सरकला पाहिजे तर तो व्यायाम त्याला चांगला म्हणतो आपण एरोबिक्स पण म्हणतो याला अशा प्रकारचा पहिला हा मुद्दा दुसरा
की तुम्ही आहाराकडे याच्या सोबतच लगेच लक्ष दिलं पाहिजे. आहारामध्ये तुम्ही पालेभाज्या, फळं, फळभाज्या यांचा समावेश आवर्जून करा. याला खूप जास्त पैसा लागत नाही. जे बेकरीमधून प्रॉडक्ट आणतात, डबा बंद, बाटली बंद, पॅकेट बंद, याच्यापेक्षा कमी खर्च लागतो. तर हे मुद्दाम जाऊन बाजारातून घेऊन या. आठवड्यातून 2-3 दिवस ठेवा. त्या दिवशी हे घेऊन येताना काही फळं जी असतात, आंबूस गोड फळं असतात, डाळिंब असतं, संत्री असतात, काकडी आहे, टमाटे आहे, पालक आहे, हे जे पालेभाज्या पण आहेत किंवा काही आंबूस गोड फळं आहेत, कांदा लसूण कच्चा आहे, याचा आहारामध्ये समावेश होतो. दही आहे, दह्यापासून केलेलं ताक आहे, याचा समावेश होतो. हे आवर्जून खाल्लं पाहिजे. आणि जेवताना शांत चित्तानं 3 टाइम, सकाळ, दुपार, संध्याकाळ थोडं थोडं, ज्यांना 3 टाइम जमणार नाही त्यांनी सकाळ आणि संध्याकाळ, पण शांत जेवलं पाहिजे. बारीक चवून सावकाश खाल्लं पाहिजे, म्हणजे तोंडातली लाळ जे त्यात मिसळते त्यानं पचन चांगलं व्हायला मदत होते, आतड्यांना जास्त लोड पडत नाही आणि त्या व्यक्तीचं पोट साफ व्हायला पण मदत होते. आता इथं काय खाल्लं नाही पाहिजे हा तिसरा पॉईंट आपण बघूया. एकदम कमीत कमी केलं पाहिजे किंवा नाही केलं पाहिजे याच्यामध्ये तेलकट, चरबीयुक्त तेल, तूप, हे जे असतं फॅट, हे कमीत कमी केलं पाहिजे. मीठ कमीत कमी केलं पाहिजे. साखर कमीत कमी केली पाहिजे. हे सगळ्यात कमीत कमी घेतलं पाहिजे. आणि जे साठवून ठेवलेलं अन्न असतं, आता जे आपण उल्लेख केला की डबा बंद, पाकिट बंद, बाहेरून आणलेलं किंवा फ्राईड केलेलं, तर हे जंक फूड्स नाही खाल्लं पाहिजे. कदाचित तुम्ही आठवड्यातून एखाद्या वेळेला हे खाऊ शकता. काय त्याला चीट मील असं म्हणतात किंवा चाट मील काय जे म्हणतात, एखाद्या वेळेला हे खाऊ शकता. एकदम मन मारून पण जगायची गरज नाही. पण काही जणांच्या दररोजच्या आहारामध्ये हे असतं, हे नसलं पाहिजे. तुम्हाला जर चिरकाळ तारून टिकवायचं असेल तर हे दररोज नसलं पाहिजे. हे आहारामध्ये टाळलं पाहिजे. आणि जे चांगला एक पदार्थ आहे त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. हा दुसरा आणि तिसरा बदल केला पाहिजे. आता चौथा बदल आहे की त्वचेची काळजी पण यासाठी घेतली पाहिजे. स्वच्छता जी आपण म्हणतो, स्वच्छता पाळणं जशी आवश्यक आहे तशी त्वचेची काळजी सुद्धा. कसं की तिला अतिशय त्रास विनाकारण देऊ नका. म्हणजे कसं आंघोळ करताना अतिशय कडक पाणी घेऊ नका. निसर्गानं आपली त्वचा त्यासाठी बनवलेली नाही. कोमट पाणी जास्ती असतं घ्या किंवा थंड पाणी घ्या, सगळ्यात चांगलं थंड पाणी. अहो काही नाही, तुम्हाला एकदा सवय लागली ना काहीही वाटणार नाही. आणि मेंदूसाठी, शरीरासाठी खूप ते चांगलं असतं. कारण थंड पाण्यानं काय होतं, तुमच्या शरीराच्या सगळ्या रक्तवाहिन्या ज्या त्वचेकडच्या आहेत त्या आकुंचन पावतात. आणि ते रक्त जे आहे ते मध्ये पाठवलं जातं. कुठं पाठवलं जातं? हृदयाकडं, मेंदूकडं, आतड्याकडं, म्हणजे महत्वाच्या अवयवाकडं हे सगळं रक्त येतं. आणि तुम्हाला थंड पाण्यानं आंघोळ केल्यानंतर फ्रेश वाटायला लागतं, कारण ह्या अवयवांना रक्त पुरवठा जास्त, हा त्याचा फायदा असतो. तसंच त्वचेची काळजी घेण्यामध्ये बरेच जण आमाप पैसा खर्च करतात. सौंदर्य प्रसाधनं खरेदी करतात. अतिशय जास्त सौंदर्य प्रसाधनं वापरू नका. सगळ्यात महत्वाचं सौंदर्य प्रसाधन तुमच्या चेहऱ्यावरचं स्माईल आहे. हास्य हे टॉनिक म्हणतो आपण. अहो कितीही मेकअप केला आणि तुमचा चेहरा जर हसरा नसेल तर तुम्ही स्मार्ट दिसणारच नाही. आणि अतिशय मेकअप केलेला, भडक मेकअप केलेला विचित्र दिसतात, हे चांगले दिसत नाही. हे पण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून महागडी प्रसाधनं आणली, महागडे जास्तीत जास्त मेकअप थरावर थर थरावर थर असे केल्यानं तुम्ही स्मार्ट होणार. म्हणून हे जास्त नाही केलं पाहिजे. साधन सामग्रीवर जास्त भर देऊ नका. तुम्हाला जे निसर्गत हा मिळतंय, आपणाला जे आतून तयार करतंय, आपण एक स्किन केअर आतून कशी त्वचेची काळजी घ्यावी याच्यावर एक अशातच एक व्हिडिओ केला. पोटाची काळजी घ्या सगळ्यात महत्वाचं. तुमचं पोट साफ झालं तुमची त्वचा साफ व्हायला खूप मदत होईल. पोट साफ ठेवा. आधी पोटाचे त्रास, पूर्ण पोटाचे त्रास नाही साकारायचा प्रयत्न करा. कसलाही त्रास तुमच्या पोटाला नसू नये. मग पहा तुमची त्वचा आपोआप त्याच्यावर तेज येईल, टवटवीत होईल आणि तारुण्यासारखी त्वचा दिसायला लागेल. हे काळजी घ्या. आणि सगळ्यात महत्वाचं, दिवसभर जेव्हा आपण थकतो कामानं, घाम आलेला असतो, धूळ कण सगळं आपल्याला वारा ऊन सगळं, संध्याकाळी झोपण्यापूर्वी ज्याला जमत असेल त्यांनी आंघोळ करावी, नसेल जमत त्यांनी काय हातपाय तोंड धुवून घ्यावं. पण स्वच्छता रात्रभर कारण तुम्ही जे झोपता तेव्हा त्वचा पण श्वास घेत असते, त्वचा पण वेस्ट प्रॉडक्ट बाहेर टाकत असते. म्हणून ह्या त्वचेला स्वच्छ ठेवणं, तिला चांगल्या प्रकारे रात्री झोपण्यापूर्वी काळजी घेणं ही अत्यंत महत्वाची गरज. आणि स्वच्छता तर सगळ्या शरीराची स्वच्छता पाळली पाहिजे, मनाची पण स्वच्छता पाळली पाहिजे. आणि म्हणून आता याच्या पुढचा पॉईंट काय आहे, मानसिकतेकडे लक्ष द्या.
आता हे मानसिकतेकडे लक्ष द्यायचं म्हणजे तुम्ही सतत उत्साही राहिले पाहिजे आणि डोक्यामध्ये कचरा नाही जमा करायचा. काही आला तर तो लगेच फेकून द्यायचा, टाकून द्यायचा. आपण जे म्हणतो प्रॉब्लेम सगळे असतात ते सोडवा नाहीतर त्यांना सोडून द्या. आणि विनाकारण झंझटी लावून घेऊ नका. कोणी विचारलं तर सल्ला द्या, माहिती तर मदत करा, मनानं कोणाच्या माग लागू नका. हे प्रिन्सिपल पाळा तुमची मानसिकता आणि नेहमी शिकत राहा. काहीतरी आज मला काहीतरी नवीन शिकता आलं, काहीतरी तुमच्या डोक्यामध्ये ज्ञानामध्ये भर पडली हे व्हायलाच पाहिजे. कारण हे शिकल्यामुळे काय होतं, मेंदूच्या पेशी ज्या असतात त्यांना स्टिम्युलेशन मिळतं, तिथून हार्मोन्स चांगले निघायला सुरू होतात, आनंदी प्रसन्न वातावरण राहायला सुरुवात होतं. कारण तुम्ही पहा, आनंदी राहणारी लोक मोठी होतात. मोठी माणसानंतर आनंदी होतात असं नाही, आधी आनंदी राहायला शिकलं पाहिजे. आणि एक लक्षात घेतलं पाहिजे, शरीराला जेवढं थकवता येईल, जेवढं कष्ट देता येईल, जेवढं मेहनत करता येईल तेवढं करा. जर तरुणपणी आराम करायचा विचार केला ती व्यक्ती लवकर म्हातारी होणार. तरुणपणचा आराम तुम्हाला लवकर म्हातारपण आणणार हे लक्षात ठेवलं पाहिजे. आणि तरुणपणी तुम्ही जेवढे कष्ट घेणार, जेवढी मेहनत घेणार, जेवढा व्यायाम करणार तितकं तुम्ही तरुणपणाकडे राहणार, तारुण्यातच राहणार. चिरकाळ तारुण्य टिकायचं असेल तर या 7 गोष्टी पाळल्या पाहिजे. आणि तुमच्या आयुष्यात जर यश छोटं त्याच्यानंतर थोडं मोठं येत गेलं, एका यशानंतर दुसरं यश तुम्हाला आपोआप तारुण्याकडे पुन्हा घेऊन जाईल. तुम्ही पहा, पदावर गेलेली व्यक्ती, सत्तेत गेलेली व्यक्ती, काही पुरस्कार मिळालेल्या व्यक्तींच्या चेहऱ्यावरचं तेज हे आपोआप खुलत असतं. हे कशामुळं, कारण त्यांनी हे सगळं जिंकलेलं असून त्याच्यामुळं त्यांचे हार्मोन्स हे बॉडीमध्ये चांगले झालेले असतात. हे करण्याकरता या 7 नियम पाळूया आणि अकाली वार्धक्य येऊ देऊ नका, तरुणपणातच म्हातारा होऊ नका. हे कळकळीची विनंती सर्वांना करतो. हे सगळं करूया, हे सगळं पाळूया आणि निरोगी राहू दीर्घायू. आजचा व्हिडिओ आवडला असेल त्यांना पाठवा, लाईक करा, कॉमेंट करा. तुमचेही सगळे जवळचे तरुण राहू द्या, त्यांना पण तरुण्यातच ठेवा. म्हातारा रुग्णाला होऊ देऊ नका, लवकर होऊ देऊ नका म्हातारं. हे सगळं पाळूया आणि निरोगी राहू दीर्घायू. आपलं आरोग्य आणि सत्य नियोजित सर्व नात्यावर श्रेष्ठ मला हेच नाही. जय जवान, जय किसान, जय भारत, जय इंसान.